जेवायला येत आहे ना? सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे तुम्ही. प्लीज माझ्यासाठी ताईयातासाठी जेवण घ्या. माझ्यासाठी का थांबताय तुम्ही लोक? मला भूक नाहीये आणि कुणी कोणासाठी थांबायची गरज नाही. गोवर्धन, हे बघ, उगीच डोक्यात राग घालू नकोस. मला वाटतं तू एकदा मासाहेबांशी शांतपणाने बोलून घे ना. काय नाही ग, कोणी कोणाचं नसतं. मासाहेबांना या गोष्टी सगळ्या माहीत नाहीत. शेवटी रक्ताचं नातं जवळचं वाटतं ना, सगळीकडे जातो हेच बघायला मिळेल. गोवर्धन, मला वाटतं तू मासाहेबांच्या बद्दल गैरसमज करून घेतोयस. तुला माहितीये तुझ्यावर किती जीव आहे त्यांचा. हो पप्पा, मलाही तसंच वाटतंय. त्यांनी खूप केले हो तुमच्यासाठी. मी काय कमी केले का कंपनीसाठी? रक्त आठवले मी. केशवराव गेले आणि नाही त्या कावळ्यांच्या छत्र्या सरदेसाईंच्या घरात डोकवायला लागल्या. मासाहेबांनी विश्वासानं मदतीचा हात मला मागितला. त्यावेळी ही तिन्ही मुलं लहान होती. सरदेसाईंकडे वार लावून जेवलोय मी. त्या अन्नाला जागण्यासाठी सगळ्या शक्तीनिशी मी मासाहेबांबरोबर कंपनीत उतरलो. वैयक्तिक बाबींचा कधी विचार केला नाही मी त्यात. गोवर्धन, आपण नेहमी चांगल्या मनाने करावं रे. त्याची परतफेड नाही मागू. अगं ताई, कुठं मागतोय मी परतफेड? मला कुठल्याही अपेक्षा नाहीत मासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय. आणि त्याला जर मी नको असं झालं असेल त्यांनी मला फोनवर तसं कळवायला पाहिजे, एक शब्दाने बोलायला पाहिजे होतं. पण मला न सांगता, माझ्याशी न बोलता त्यांनी नोकरीवरून काढून टाकण्याची नोटीस मला पाठवली, हा माझा अपमान आहे. आणि याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल.